हे आमच्या बॅकयार्डमधलं लिंबाचं झाड आहे. लिंबाच्या झाडाला दोन सीझन असतात, उन्हाळा आणि पावसाळ्यात फार लिंब येतात याला. आता तरी बरेच लिंब पडून झाली आहेत, पण तरी तुम्ही बघाल. हे आमच्या बॅकयार्डमध्ये लावलेलं आहे आणि याला बघा किती लिंब आलेली आहेत. खूप पिकली की वाऱ्या वादळाने ती खाली पडतात, नाहीतर काही तोडावं पण लागतात. या झाडाला काटे असतात, त्यामुळे तोडताना अगदी सांभाळून. आणि या झाडाचं मेंटेनन्स म्हणजे वर्षातून एकदा खत दिलं तरी चालतं, आणि चार पाच दिवसात एकदा पाणी द्यायचं याला. रोज पाणी द्यायची पण आवश्यकता नाही आहे. उन्हाळ्यात थोडं एक दोन दिवसाआड दिलं तरी चालेल. तुम्ही बघाल किती लिंब आली आहे त्याच्यावर. लिंबाचा रस पण आपण स्टोअर करून ठेवू शकतो वर्षभरासाठी काचेच्या बॉटलमध्ये. लिंबाचं लोणचं पण घालू शकतो. बाजूला बघा, लिंबच लिंब आलेली आहेत. आता मी काही लिंब तोडणार आहे. जी पिकलेली लिंब आहेत ती मी तोडती आहे. ही बघा मोठी मोठी लिंब आहेत झाडाला लागलेली, म्हणजे झाडावरच पिकली आहे. जर ऑलरेडी पिकली असेल तर तोडायला काही जास्त वेळ लागत नाही, लगेच ती खाली पडतात. तर अशी मजा असते लिंबाच्या झाडाची. औषधीयुक्त पण आहे एक, आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टीने पण लिंबाचं झाड घरात राहिलेलं फार चांगलं असतं. आणि खायची पण मजा आहे, तोडायची पण मजा आहे. तर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू सो मच. दुरून मी दाखवते थोडंसं की हे झाड किती मोठं असतं. बरंच मोठं आहे, इथे तुम्ही बघाल तर. आणि ते थोडं मागच्या बाजूला पण वाढलेलं आहे.